नमस्कार, मी विजया वामन। पवारांशिवाय हे 6 आमदार शून्य होतील, 2 नेत्यांना फक्त याचा अंदाज होताच। साहेबांना सोडून गेलेले सगळे शून्य झाले असं आम्ही नाही, तर अजित पवार गटातून पवारांकडे परतलेले बाबा जानी दुर्राणी म्हणतात। निलेश लंकेश शून्य होण्यापासून वाचले आणि आता बाबा जानी दुर्राणी। फक्त एकच नाही तर असे अनेक आमदार आहेत ज्यांना आपण शून्य होण्याची भीती सतावते आणि त्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे। अजित पवार गटात राहिले तर शून्य होतील असे कोणते आमदार आहेत ते पाहूया। नरहरी झिरवळ, झिरवळ यांचा मुलगा गोकुल झिरवळ नुकताच शरद पवार गटात आला। अशात बाप एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात म्हटल्यावर बापाला झुकतं माप घ्यावं लागेल। अशात गोकुळ झिरवळ यांच्या पाठोपाठ नरहरी झिरवळ शरद पवार गटात येतील, नाहीतर ते शून्य होतील। याआधी हे सुजय विखे यांच्या बाबतीत घडलेलं सुधार। सुजय विखे यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भाजपामध्ये प्रवेश करावा लागला होता। शून्य होऊ शकेल असा पुढचा आमदार आहेत धनंजय मुंडे। मुंडेंना सगळं दिलं, त्यांना कसल्या कसल्या प्रकरणातून मी बाहेर काढलंय हे मलाच माहिती, आणि आता ते माझ्या विरोधात बोलतात असा लायकी नसलेल्या माणसाबद्दल मी बोलणार नाही असं म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरती टार्गेट तेव्हाच लॉक केलं होतं। पंकजा मुंडे कधीही चर्चेत नाव नसणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभूत होऊ शकतात, तर परळीसाठी पवार मुंडेंचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था करतीलच। शून्य होऊ शकेल असा पुढचा आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील। 2021 खेडमध्ये येऊन संजय राऊत यांनी मी तुला पाडणारच म्हणून सांगितलं होतं, त्यानंतर अजित पवारांनी बंड केलं आणि दिलीप मोहिते पाटलांनी सेफ झोन म्हणून अजित पवारांना निवडलं, आणि त्याचवेळी शरद पवारांसाठी हा आमदार रेड झोन मधील ठरला। शून्य होऊ शकेल असा तिसरे आमदार आहेत किरण लहामटे। पवारांना सोडून आधीच पिचड पिता पुत्र शून्य झाले, ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत। तर दुसरीकडे अमित भांगरे पवारांनी लहामटे यांच्यासाठी राखीव ठेवलेत। हा विषय दुसरा असेल जर पिचड शरद पवार गटात आले तर पवार भांगरे की पिचड नेमकं कुणाला उमेदवारी देतात। शून्य होऊ शकेल असे पुढचे आमदार आहेत छगन भुजबळ। भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हाच क्लिअर होतं की भुजबळांना अजित पवारांसोबत निभावणं आता गळ्यापर्यंत आलंय। ना विधानसभा जड जाईल म्हणून तर लोकसभा आणि नंतर विधान परिषदेवर तरी घ्या यासाठी वारंवार भुजबळांनी तगादा लावला, पण शेवटी हाताशी काही चालं नाही आणि नाईलाजास्तव भुजबळांना पवारांचे पाय धरण्याची वेळ आली। भुजबळ परत आले तरी पवार त्यांना पक्षात घेतील का हा मात्र प्रश्न असणार आहे। सध्या तरी भुजबळांविरोधात येवल्यामध्ये माणिकराव शिंदे आणि अमृता पवार यांच्या नावाची चर्चा जास्त दिसून येते। या व्यतिरिक्त आता चर्चा करूयात की पवारांनी नेमकं कोणत्या मतदारसंघांसाठी जवळपास 99% उमेदवार कन्फर्म केलेत। तासगाव कवठे महाकाळ, रोहित पाटील अकोले, अमित भांगरे माळशिरस, उत्तमराव जानकर करमळा, नारायण पाटील भोसरी, अजित गव्हाणे पारनेर, राणीताई लंके दिंडोरी, गोकुळ झिरवळ कर्जत जामखेड, रोहित पवार येवला, अमृता पवार यांच्या नावाची चर्चा आहे। बारामतीतून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत पवारांनी दिले। दिलीप वळसे पाटील यांच्याशी त्यांची लढत होईल। पंढरपूरमध्ये भगीरथ भालके की अभिजित पाटील दोघांपैकी नेमकं कोण मैदानात येतंय हे पाहावं लागणार आहे। तर आज आपण आजच्या या विषयामध्ये म्हणजे गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत असे 6 आमदार बघितलेले आहेत की जे अजित पवार गटात राहिले तर ते शून्य होऊ शकतात। 2019 जर इतिहास बघितला तर ज्यांनी ज्यांनी पवारांना सोडलं, मग त्यामध्ये पिचड पिता पुत्र असतील किंवा मग रणजित सिंह नाईक, निंबाळकर, मोहिते पाटील वगैरे असे बरेचसे दिग्गज नेते ज्यांनी पवारांना सोडलं होतं ते पुढच्या निवडणुकीमध्ये शून्य झालेले दिसले। आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होते का हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र आता बाबा जानी दुर्राणी यांनी संकेत दिलेला आहे की जर तुम्ही आणखी काळ अजित पवारांसोबत राहिलात तर शून्य होतात। त्यामुळे आता पाहण्यासारखं हे असणार आहे की बाबा जानी दुर्राणी यांनी केलेल्या आवाहनानंतर कोणकोणते आमदार शरद पवारांकडे जातात, की विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती हे आमदार पक्षांतर करतात हे पाहण्यासारखं आहे। शेवटी जागा वाटपाचं गणित कसं होतंय आणि मतदारसंघातील एकंदरीत कार्यकर्त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे पाहूनच हे आमदार डिसिजन घेतील। या व्यतिरिक्त तुम्हाला शून्य होऊ शकेल असे कोणते आमदार वाटतात कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।